बघतायत ना तुम्ही ज्वेलरी, ही ज्वेलरी तुम्हाला भेटते आहे पनवेलमध्ये दागिना शॉपमध्ये. तर हे दागिने घ्यायला तुम्ही जातात मुंबईला किंवा पुण्याला किंवा इतर ठिकाणी, तर तितक्या दूर जायची गरज नाही. तर हे दागिने, सगळ्या प्रकारचे दागिने ह्या शॉपला तुम्हाला पाहायला मिळतील. जे मी ब्रायडलचं लुक बघा तुम्हाला दिसत आहे, तर हे पण तुम्हाला इथं भेटेल. आणि सगळ्या प्रकारचे दागिने आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहे, तर ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल इथं काय काय भेटेल. शिलाज मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पुन्हा इमिटेशन ज्वेलरीच्या शॉपला. ज्वेलरीच्या शॉपचं नाव काय आहे, पत्ता काय आहे, इथं काय काय भेटतं तर आपल्याला ताई सांगणारच आहे. तर ताई तुम्ही आधी शॉपचं नाव सांगा, म्हणजे कसे हे दागिने बघितल्यावरती लगेच येतील, तर सांगा तुम्ही आधी. नमस्कार, माझं नाव ज्योती भंडारी. माझ्या शॉपचं नाव आहे दागिना, दागिना आर्ट स्टुडिओ. न्यू पनवेलला अपोजिट रेल्वे स्टेशनला जस्ट आरती डेअरीच्या बाजूला सेक्टर 15 मध्ये आपलं स्टोअर आहे. आमच्याकडे ब्रायडल रेंटल पासून ते ऑक्सिडाइज ज्वेलरी, हाय गोल्ड ज्वेलरी, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी अवेलेबल आहे. गेली रेंटने पण देतात? हो हो, गेली 10 वर्ष आमचं स्टोअर आहे. अच्छा. आणि वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आम्ही कस्टमाइज पण करून देतो ज्यांना जसं पाहिजे. येस येस. ओके, तर आपण आता सुरुवात कोणत्या दागिन्यापासून करणार आहे? आता नवरात्र आहे, नवरात्र स्पेशल आपला एपिसोड आहे, त्याच्यामुळे आपण पहिले ऑक्सिडाइज कलेक्शन दाखवूया. ओके ओके, चला मग सुरुवात करूया आपण. बघू शकता तुम्ही हा जो रोड दिसतोय तुम्हाला, हा रेल्वे स्टेशन कडे जातो आणि रेल्वे स्टेशन त्या साईडला आहे. आणि या साईडला आल्यावरती तुम्हाला ह्या ठिकाणी असा बोर्ड दिसेल आणि आतमध्ये यायचं. आणि हे आहे शॉप. नेकलेस आहे फक्त आणि फक्त 250 रुपये. आता हा कसं थोडं कोल्हापुरी टाईप? हो, हा कोल्हापुरी साज आहे ऑक्सिडाइज चा. याच्यामध्ये आपल्याला बेस मटेरियल आपण ऑक्सिडाइज मध्ये ब्रास वापरलेला आहे. आणि सगळे जे डायमंड आहेत ते सगळे आपले सेमी प्रेशियस आहे. तर बघा असा दिसेल आपल्याला, ते तर पूर्ण सेट घातल्यावरती छान वाटेल तुम्हाला. तर अशा प्रकारचे नवरात्रीमध्ये तुम्हाला घागऱ्यांवरती घालायचे असतील, तर इथं आल्यावरती तुम्हाला अजूनही आहेत नवरात्रीचे, किंवा नंतर येणाऱ्या नवरात्रीला तुम्ही या शॉपला येऊ शकतात. आता आले तर आताही या. तर आता आपण ह्या धातूचे ज्वेलरी बघितले, आता तुम्ही ह्या धातूंमध्ये काय काय नावं आहेत ज्वेलरीचे ते सांगा. हे बघा, ही एक गादी ठुशी आहे आपल्याकडे. गादी ठुशी, आता ही जी डिझाईन दिसते ह्या डिझाईनला गादी ठुशी म्हणतात. हे गादी आहे ना ह्याच्यावर? ओके, याच्यानुसार गादी ठुशी. बघा, आपल्याला हे माहित नाही की ठुशीचं नाव कशामुळे पडत असतं ते पण आपल्याला माहित पाहिजे. तर ह्या गादी ठुशीमुळे याचं नाव आहे. त्याच्यानंतर हे आपल्याकडे टेम्पल जो आहे गेरू पॉलिश, हे गेरू पॉलिश आहे. हे पण डायमंड विथ गेरू पॉलिश आहे. हे आपल्या कुंदन टेम्पल विथ गेरू पॉलिश आहे. अच्छा. वेगवेगळे डिझाईन्स, काही याच्यावरती मोती आहे. आणि या ठिकाणी पण बघा, हे हॉलो कन्सेप्ट आहे, अगदी तुम्ही बघाल तर वेटलेस आहे. त्याच्यामध्ये अँटिक पीसेस ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हे खूप सुंदर आवडते. अलग अलग आवड असते सगळ्यांची त्याच्याप्रमाणे. हे बघा, हा अतिशय सुंदर असा फॉल येतो त्याच्यामुळे. आपण टेम्पल ज्वेलरी पण लावून बघूया.
तर बघू शकता टेम्पल ज्वेलरी आपण घालून पाहिलेली आहे. तुम्हाला जर अशा टाईपची ज्वेलरी पाहिजे असेल तर अशी दिसेल घातल्यावरती. तर आता आपण स्पेशल आता डायमंडमध्ये बघतोय. तर आता डायमंडमध्ये म्हणजे ते कशावरती आहेत ते डायमंड लावलेले? म्हणजे सगळे अमेरिकन डायमंड आहे. डायमंडशी आपण कस्टमरला लाईफ टाइम गॅरंटी देतो. प्लेटिंग पण आपण आपल्या स्वतःचा फॅक्टरी असल्यामुळे करून देतो. अच्छा, कधी काही प्लेटिंग पण कमी झालं किंवा काय तर आपण ते पण करून देतो. काही तुटलं काही आपण सगळं करून देतो. हे सगळं बेस मटेरियल आपलं सिल्वर ब्रास आहे आणि त्याच्यावरती पूर्ण डायमंड, सीझर डायमंड आणि अमेरिकन डायमंडचं काम आहे. खूप सुंदर दिसतात आणि सगळे नेकलेस अलग अलग आहे. तर आम्हाला थोडक्यात त्याची प्राइस जरी सांगितली तर येणाऱ्या लोकांना वाटेल आपल्या रेंजमध्ये भेटतंय तर ते लगेच येतील. नक्की, ह्याच्यामध्ये आपल्याकडे 1000 पासून स्टार्टिंग आहे. 700-800 मध्ये बेसिक रेंजचे येतात किंवा छोट्या साईज. हा, छोट्या साईजचे. त्याच्यानंतर 1000-1200 पासून ते आपल्याकडे रेंज आहे. ह्याच्या वेगवेगळे डिझाईन प्रमाणे चार्जेस असतात. जर समजा आपण हा धरला तर हा किती पर्यंत? हा एकदम ग्रँड आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही काम बघू शकता. ह्याचा जो फॉल आहे एकदम म्हणजे हे आहे, फ्लेक्झिबल. ह्याच्यामध्ये कुठेच तुम्हाला गळ्याला कडक लागणार नाही, टोचणार नाही. इयरिंगचा पण फॉल बघा तुम्ही, हे सगळं तसं आहे, कडक नाही दिसणार. हा, अजिबात. त्याच्यामुळे हा आपला 7,500-8,000 रेंजमध्ये आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अशा अमेरिकन डायमंडचे नेकलेसेस रेंटवर पण अवेलेबल आहेत जे 1,000 ते 1,500-2,000 अशा रेंज. तर बघू शकता आपण डायमंडचा जो सेट आपण पाहिलेला आहे, सेक्शन पाहिलेला आहे, त्यातला मी एक छानपैकी घालून पाहिला आहे. तर कानातले बघा लेंथ किती सुंदर दिसतंय. जर तुम्हाला पार्टीमध्ये, लग्नांमध्ये जर घालायचं असेल रात्रीच्या वेळेला तर तुम्हाला योग्य मॅचिंग साडीवरती असे छान छान डायमंडचे नेकलेस भेटतील. तर हे किती रेंज पर्यंत आहे? हे मॅडम 500 ते 1,000-1,200 रेंज मध्ये सुंदर सुंदर अमेरिकन डायमंडचे नेकलेस आहेत. ज्यांना फुल साईजचे जास्त मोठे किंवा जास्त रेंजचे नाही पाहिजे असतील तर कमी रेंज मध्ये पण आहे, रेंज मध्ये आहे, त्याच डायमंड मध्ये. हे आमचं नवीन लेटेस्ट कलेक्शन आहे. सेमी प्रेशियस जेड आणि पोळ्यांमध्ये काम केलेले आहे. मराठी ट्रेडिशनल दागिने पण अगदी खऱ्या सोन्यासारखे. ओके, मस्त, छान. आणि एक नवीनच लुक भेटतं जर असे ड्रेस असतील किंवा साड्या असतील आणि शक्यतो आता नवरात्रमध्ये पण असं छान दिसेल. तर हे कसे अलग अलग रेंज मध्ये असतील? हा, हे वेगवेगळे आहेत 1000 पासून. पण तुम्ही काम बघू शकता, अतिशय बारीक आणि सोन्यासारखं डिझाईन आहे. हे 1,200 ते 1,000 रुपयापासून ही आपली रेंज अगदी 3,500. मोठं असलं तरी पण. तर बघा आपण हे पण एक घालून बघूया. तर यातले कानातले पण आहे पण बघा तुम्हाला घातल्यावरती असं दिसेल. Thank you.
तर आता आपण कोणते दागिने बघतोय आणि आम्हाला इथं फार नवीन नवीन काहीतरी पाहायला भेटतं, यांचे नावं सांगा. हे आम्हाला फार नवीन वाटतं, हे जरा दाखवा. हे इनविजिबल आहे. आजकाल जे डेलिकेट नेकलेसेस ज्यांना आवडतात, दिसतच नाही अक्षरशः, फक्त ही डिझाईन दिसते आणि हे वाटतच नाहीये घातल्या न घातल्यासारखं. हे वेगळं आहे. बाकी हे सगळं जे रेंज आहे ही सगळी व्हिक्टोरियन पॉलिश म्हणतात. काही काही बघा गोटापत्तीच्या साड्या असतात किंवा वेगळ्या प्रकारच्या साड्या असतात ज्यांच्या ना गोल्डन जातं ना सिल्वर जातं. आणि हे हँडलूम वर वगैरे घालायला खूप सुंदर रेंज आहे. म्हणजे यांचंही नाव आहे जसं आपण साड्यांचं म्हणतो तसं दागिन्यांचं आहे. परत नाव सांगून द्या. त्यांना व्हिक्टोरियन पॉलिश. व्हिक्टोरियन नवीन ऐकायला भेटतंय. आणि असे दागिने ज्यांना मिळत नसतील तर इथं या ह्या शॉपला दागिना. तर हे सगळे आहेत. ह्याच्यामध्ये पण कलर रेंज आहे पूर्ण, वन लाईन टू लाईन वेगवेगळे. ह्याच्यामध्ये हा तर सेट फक्त 1000 रुपीजचा आहे. डबल लाईन अगदी 1000 आणि हे त्याच्या आसपास 1000-2000 रेंज मधले आहेत. जसं डिझाईन जेवढे डायमंड तसे कॉस्ट, पण एकदम क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. आपण एक असा सल्लावून बघू. याला चेन किंवा धागा लावल्यावरती तुम्हाला बरोबर सेटिंग करता येईल तर असा दिसेल. आपण कोणती ज्वेलरी बघतोय आम्हाला सांगत आहे. आता आपण कुंदन आणि मोती सेगमेंट मध्ये आलो आहोत. आपल्याकडे प्युअर कुंदन पासून ते अँटिक कुंदन म्हणजे नॉर्मल कुंदन पर्यंत सगळी रेंज आहे. आणि कशी रेंज असेल ह्याच्यामध्ये? आता हा खरं म्हणजे हा रेप्लिका आहे. हा प्युअर मध्ये तुम्ही बनवायला गेलात तर हा साधारण 10,500-15,000 रेंज मध्ये पडतो. हा पण हा आपण जो आहे तो 3000 रेंज मध्ये. एवढा फरक, बापरे. सो हे आपण तुम्ही इतकी कमी रेंज असताना हा सुंदर सुंदर नेकलेस तुम्ही बघू शकता. पूर्ण मोठा आहे फॉल. आपण लावूनच बघूया. तर बघू शकता तुम्ही, आपण हा सेट लावून पाहिलेला आहे. कमीत कमी 3,500-3,350 आहे. छान पैकी कुंदनचा फुल सेट. कडे आलो आहे. हे 1 ग्रॅम ज्वेलरी आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्ण रेंज आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हुबेहूब जसं काय सोनच अशा टाईपचे हे सगळे दागिने आहेत. ह्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली म्हणजे तुम्हाला कळणारही नाही की हे खोटे दागिने आहेत. अतिशय सुंदर मेकिंग आहे. फसणारा मनुष्य तर 100% फसणारच आहे. हे जर तुम्ही एखाद्या लग्नामध्ये जरी घातलं, एखाद्या मंगळसूत्र बरोबर कोणाला वाटेल की गोल्डचंच घातलेलं आहे. आणि तुम्ही बांगड्या पण बघा, एकदम रिअल वाटत आहे. तर हे आपण 1 ग्रॅम मध्ये, हे सगळं 1 ग्रॅम. मोत्याचा कोल्हापुरी साज जनरली बघायला नाही मिळत. नाही गोल्ड मध्ये जास्त करून केलेला आहे मोत्याचा कोल्हापुरी साज. तरी अंदाजे यांची प्राइस आणि मोतींमध्ये यांची प्राइस कशी? ह्याच्या मोत्याचा कोल्हापुरी साज 500 पासून आहे. हा 1 ग्रॅमचा आहे त्याच्यामुळे हा 2,500 रेंज मध्ये आहे. म्हणजे 1 ग्रॅमचा आहे. हा 1 ग्रॅमचे जे दागिने आहेत ते आपल्याला तुम्ही 1500 पुढेच आहेत. 1500-3000 गोल्ड असल्यामुळे तर प्राइस गोल्डचे रेट्स पण वाढलेले. हा पण बघा खूप सुंदर आहे हा मोठा कोल्हापुरी साज. ज्यांना जास्त लेंथचा पाहिजे असेल तर बघा खूप फुल लेंथ मध्ये आहे. आपण तर सगळेच नेकलेस घालतोय पण हा असं दिसेल तुम्हाला लावलं फुल साईज मध्ये. तर आज आपण व्हिजिट दिली होती छानशा इमिटेशन 1 ग्रॅमच्या गोल्डच्या आणि नवरात्री स्पेशलच्या सगळे दागिने आपण पाहिलेले आहेत. सध्या अजून नवरात्र आहे
तर आता स्टार्ट झालेली आहे तर तुम्हाला अजूनही घेता येईल, किंवा तुम्ही नेक्स्ट टाइम जर आता नाही येऊ शकले तर नेक्स्ट टाइम या. ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्वेलरी भेटतील. आपण सगळे नेकलेस कानातले वगैरे छान छान असे घालून पाहिलेले आहेत आणि माझा लुक तुम्ही बघतातच आहे. असे छान छान दागिने इथं रेंटने पण भेटतील आणि जे पण घ्यायचे तुम्हाला ते स्वस्तातच भेटणार आहे. आणि ताई आपल्याला तर छान छान थोडंफार कमी पण करून देतील काहीतरी. तर बघा तुम्ही छान छान दागिने पाहिलेले आहेत. अजून तुमच्याकडे काय आहे की जे सगळेजण अजून येऊ शकतील ते सांगून द्या. आमच्याकडे बेसिकली आम्ही मॅन्युफॅक्चरिंग पण करतो. बेसिकली आमच्याकडे सगळ्या प्रकारचे 1 ग्रॅमपासून मोत्याचे दागिने, हाय गोल्डचे दागिने, त्याचप्रमाणे प्युअर सिल्वरचे दागिने सुद्धा तुम्हाला मिळतील. वेगवेगळ्या प्राईस रेंजमध्ये अगदी 200 रुपयापासून 20,000 रुपयापर्यंत तुम्हाला सगळी रेंज मिळेल. आणि ब्रायडल रेंटल कलेक्शनमध्ये आपल्याकडे जवळपास 30 ते 50 वेगवेगळे सेट्स अवेलेबल आहेत जे सगळे आपण दाखवू शकत नाही आणि प्रत्येक यूज नंतर रिपॉलिश केलेले सेट्स आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही रेंटने घ्याल जुन्यासारखा दागिना एकही मिळणार नाही, एकदम नवीन कोरा दागिना मिळेल. तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला छोट्याशा वस्तूंपासून मोठ्याशा वस्तूपर्यंत सगळे दागिने भेटतील. जसे कानातले, गळ्यातले, बिंदी वगैरे सगळे, अंगठ्या वगैरे आहे ते आपल्याला सगळं दाखवता येणार नाही. तर ह्या शॉपमध्ये या, व्हिजिट द्या आणि आपण जे व्हिडिओ घेतलेले त्यातले जर तुम्हाला दागिने आवडले असतील त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि इथं आल्यावरती ताईंना दाखवा आणि ते तुम्हाला लगेच काढून देतील. तर अशा शॉपला या, त्यांचा नंबर पत्ता आपण देणार आहे स्क्रीनवरती. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.